कशी आली गोलू? अरे वाह यम्मी मनस्वी, टेस्ट करून बोला कसे झालेत? नमस्कार मित्रांनो, मी रोहित माझ्या गोरेगाव रोहित यूट्यूब चॅनल मध्ये तुमचा पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतोय। तर कसे सर्व, ठीक आहेत ना? तर मित्र, 2020 तर असंच गेला लॉकडाऊनमध्ये, आता 2021 15 एप्रिलपासून लॉकडाऊन चालू झालं आहे। तर आता काय होईल, कधी संपेल काय सांगता येत नाही। सध्या माझा पण वर्क फ्रॉम होम चालू आहे। तर आज संडे आहे, तर आज इकडचे माझ्याकडले पोरं जमले होते, तर त्या लोकांनी विचार केला आहे की आज मॅगी पार्टी करायची। तर माझे घराचे इथे मस्त सावली आहे ना, तुम्ही मागे बघू शकता, माझं घर आहेत आणि पोरं जमलेली आहेत। तर पोरांनी मॅगी घेऊन आले आहेत। ही सायली आहे, ही सायली आहे, प्रांजल, मनस्वी आणि लल्ली आहे। आणि हे कांदा काय करते तू सायली? कांदा आणि टमाटर कापणार आहे। कांदा आणि टमाटर कापतोय। आणि या साईडला आहे, तुम्ही बघू शकता इथे चूल देखील बनवलेली आहे। तर मग लाकडं आणायला कोण जाणार आहे? तर आता मनस्वी, प्रांजल आणि ललिता लाकडं आणायला जाणार आहेत आणि सायली कांदा टमाटर कापून घेणार आहे। सायली कांदा कापायला लागले आहे आणि मॅगीचं पॅकेट आहेत, टमाटर आहे। गोलू तुला मॅगी खायला आवडते? किती खाणार मग तू? भलून खाणार, जाडी होणार तू? अरे वा, मला देणार की नाही? नाही देणार, मला पण पाहिजे। लाकडं घेऊन येतात आहे। अरे वा, प्रांजलनी पण घेतलेत लाकडं। अरे वा मस्त, मग तुमची आज जोरदार पार्टी आहे, मॅगी पार्टी। अरे वा, प्रांजलनी पण आज खूप काम केलं आहे। हे माझ्या घराचे इथे तुम्ही बघू शकता, मस्त अवतीभवती पूर्ण झाडं आहेत आणि मस्त सावली आहे। थोडा वारा सुटला आहे, छानपैकी थंडावा आहे। आणि हे केळीचं झाडं आहेत आणि या लोकांनी सकाळपासून उठून मेहनत करतायत, सर्व साफसफाई केली आहे, चटई वगैरे आथरला आहे, चूल बनवले आहे। आणि हा लोकेशन ॲक्च्युली आपला गोराई बोरिवली वेस्टला आहे। असं वाटतं आहे की आपण कुठेतरी गावाला आलो आहेत, आपला हाच गाव आहे। आणि बाबांनी या शेतामध्ये भाजी देखील लावली आहे, तुम्ही बघू शकता। ह्याच्यामध्ये भेंडी लावल्या आहेत, आत्ताच एक आठवडा झाला असे लावले आहेत। हे छोटे छोटे तुम्ही बघू शकता, हे झाडं, हे रोपं आले आहेत। हे सायलीचा कांदा टमाटर कापून झालेला आहे, कांदा आणि टमाटर बारीक चिरून घेतला आहे। ना ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, एक्स्ट्रामध्ये हळद, मसाला आणि मीठ घेतलं आहे। आणि इथे पूजा बसली आहे, पूजाला दिला आहे बनवण्याचा कॉन्ट्रॅक्ट, ते चूल पेटवलं आहे त्यांनी। आता मॅगी कधी टाकणार? ललित जा आणखी थोडासा पाणी घेऊन ये, तू टाक ना त्याच्यामध्ये। एक एक पॅकेट फाडून त्याच्यामध्ये आता मॅगी टाकते। मॅगी आहे, तू विरव थोडीशी, आता अख्खी अख्खी राहील ते। तर आज आपण चुलीवरची मॅगी खाणार आहेत आणि हे पोरांसोबत एन्जॉय करूया आपण पण। किती पॅकेट आणलेत? चार पॅकेट आणलेत। तर सर्वात आधी आपण मॅगी बॉईल करून घेऊया। हे बॉईल करून ते नरम झाली ना, त्यानंतर पाणी वेलून घेऊया, त्यानंतर मग कांदा टमाटर मस्तपैकी फोडणी कर देऊया त्याची। आज आपण साधी मॅगी नाही तर कांदा टमाटरवाली मॅगी खाणार आहेत। अरे ते दोघं पण आले आहेत आपले, हे आमचा बुटक्या आहे आणि माजर आहे, ते दोघांची दोस्ती आहे। हे चार पॅकेट मॅगी टाकले याच्यामध्ये। मॅगी ॲक्च्युली आता यूपी मॅगी खूप फॉर्ममध्ये आहे, यूपी मॅगीच सर्व इथे भेटते जास्त करून। तुम्ही बघू शकता ही आपली मॅगी लवकर आलं आहे मस्तपैकी। तर आता ही नरम झाली असेल तर त्याच्यातला आता पाणी काढून घेऊया आपण। पाणी काढून घेतोय,
आणि ॲक्च्युली मॅगी बॉईल केल्यानंतर तर थोडासा एक चिकटसारखा एक हे पण असतं, तर हे बॉईल केल्याने ते चिकटपणा पण निघून जातं त्याच्यातले। अरे वाह, मस्तपैकी झालं आहे आपली बॉईल मॅगी। आता आपण चुलीवरती कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण कढई थोडी गरम झाली की त्याच्यामध्ये तेल टाकूया, त्यानंतर मग कांदा टोमॅटो टाकून थोडं फ्राई करून घेऊया, त्यानंतर मीठ मसाला टाकून मग त्याच्यामध्ये आपली मॅगी टाकूया। काय झालं मनस्वी, रागवली काय आहेस तू? मनस्वीला राग आलाय काय माहिती कोणत्या गोष्टीचा। तिला थोडी जास्त मॅगी देऊया हां आपण। अरे हसत स्माईल तर कर, अँग्री बर्ड तो बुटक्या बघतोय तुला। बुटक्या बुटक्या आमचा बुटक्या आहे, त्याला आवाज दिला की लगेच उठतो तो। ते कढई गरम झाले तर आमचे मास्टर शेफ आले पूजा। जास्त तेलकट नको बनवू, चालून जाईल। हलते ना, मस्त आवाज येतोय, कांदा फ्राय होतो त्याचा। तुझ्या घरी पण जेवण बनवतोय ना तू? काय काय बनवायला येतं? सर्व अरे वा, पूजाला मस्त दाल भात चिकन मच्छी सर्व बनवायला येते। मग आता चिकन पार्टी कधी करूया का आपण? बनवशील ना? अरे वा, याच्यामध्ये आपण मॅगी मसाला हळद आणि मीठ मसाला होता ते टाकलेला आहे। बघू शकता आता कांदा टमाटरचा कलर चेंज झाला आहे, मसालेवाला झाला आहे। थोडासा पाणी टाकते, वा खुशबू मस्त येते एकदम। आता आपण आता याच्यामध्ये आपण मॅगी टाकूया, आपली उकळवलेली मॅगी। मॅगी टाकून याला आता मस्तपैकी मिक्स करून घेऊया आपण। आपली मॅगी रेडी झालेली आहे, तर पूजा उतरवून घ्या आता। ते आपल्या पूजानी मॅगी बनवल्या मस्तपैकी, तर आपण टेस्ट करूया।
गरम असेल बघू शकता एकदम टेस्टी अशी दिसते मॅगी आणि खुशबू देखील काय मस्त येतोय. तर चला फटाफट आपल्यासाठी केळीचं पानं घेऊन या. कोणाकोणाला खायची आहे मॅगी? ही मॅगी रेडी झाल्या आहेत आणि हे पोरं बसले आहेत. मॅगीचं टोप कढई ठेवलं आहे त्यांच्या समोरच आणि सायली केळीचं पान घेऊन आलं आहे मस्त धुवून. केळीच्या पानामध्ये मॅगी खाणार आहेत. तुमची प्लेट पण मस्त आहेत गं. केळीच्या पाण्यामध्ये खाणार आज मॅगी. पालघरवाली आजी काय बोलते केळीच्या पाण्याला? गोला काय गोल्यामध्ये कशात? खोल्यामध्ये आज मनस्वी खाणार आहे मॅगी. मनस्वी, प्रांजल, लल्ली आणि आम्ही पण खाणार आहेत. बुटक्याला आम्हाला पाहिजे. चला बसून घ्या मॅगी घ्या. हे सर्व ग्रुप जमला आहे इथे. आता मॅगी खाणार आहेत तर आपण बघूया आणि त्यांची प्रतिक्रिया पण विचारूया त्यांना. अरे वा, सर्वात आधी गोलूला. मनू कशी आली गोलू? अरे वा यम्मी. मनस्वी टेस्ट करून बोला कसे झालेत. पूजाताईनीच बनवले आहे. अरे वा, सर्वांना आवडले. माझ्या पण तोंडाला पाणी येतोय. तर आपण पण खाऊया मॅगी. हे थोडीशी त्या पाण्यामध्ये आपल्या बुटक्याला दे. त्या पाण्यामध्ये थोडीशी बुटक्याला पण दे मॅगी. हाय. इथे मॅगी झालेली आहे आणि हे सर्व बसलेले आहेत. केळीच्या पानामध्ये मॅगी घेतलंय तर त्यांनी तर टेस्ट केली आहे. त्यांची प्रतिक्रिया मस्त आहे, छान आहे. तर आता आपण पण बसूया यांच्या सोबतच आणि मॅगी आपण पण टेस्ट करूया कशी झाली आहे बघूया. तर हे आपल्या इथे हे आहे मॅगी वाढलेली आहे आपल्याला केळीच्या पानामध्ये. तर पोरांनो मी पण खाऊ का मॅगी? खरंच खूप छान झाली आहे मॅगी आणि मस्त आहे. आणि ॲक्च्युली आम्ही लहान होतो ना त्यावेळेस सर्व जमायचो आणि त्यावेळेस काय खिचडी वगैरे बनवायचो. त्यावेळी मॅगी एवढी काय फेमस नव्हती. पण आत्ता जे पोरं हे मॅगी पार्टी करतायत पण जुन्या आठवणी आठवण आल्या आहेत. खूप मस्त वाटतंय. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुम्हाला कशी वाटली आमची मॅगी पार्टी? तर नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि गोराई गोरोई चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि या तुम्ही पण या मॅमची मॅगी पार्टीमध्ये एन्जॉय करायला. काय मग मी तर आता परत बनवायची का नंतर पार्टी? आता मॅगी बनवल्या नंतर काय बनवूया? चिकन पार्टी. तर या तुम्ही पण आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा आणि एन्जॉय करा आमच्या सोबत. बाय. टाटा.